हाय फ्रेंड्स, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मॅथमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शनवरचे बरेच गणितं, ज्यामध्ये प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, लाईक फ्रॅक्शन, यामध्ये ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन, दे आर मच मोर थिंग्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चालू करूया एक्झाम्पलनं. या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये आपण सुरुवातीला सर्वात अगोदर बघूया प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय. मित्रांनो, प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये म्हणजे व्हेन द डिनॉमिनेटर ऑफ द नंबर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय असतं हे सुरुवातीला बघूया. हे तुम्हाला माहिती असेल, इफ यू राईट हिअर 2/5 देन डाऊनसाईड नंबर इज अ डिनॉमिनेटर आणि इट इज अ न्यूमिरेटर. तर आणि मराठीमध्ये याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद. तर ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा मोठा असेल तो असतो प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन आपण या ठिकाणी एक फिगर काढूया. दिस इज प्रॉपर. प्रॉपर म्हणजे खाली मोठा आणि वर छोटा. असा जर अपूर्णांक, असा जर फ्रॅक्शन या ठिकाणी असेल तर त्याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. देर आर मच मोर एक्झाम्पल. कोणते एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही? जसं की मी घेतो 7/10, 9/15, 8/17, 5/100, 1/1000. दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हेन द डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर, इट इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. समजलं का तुम्हाला? जर समजलं असेल तर तुम्ही असे 10 फ्रॅक्शन तुमच्या वहीवर लिहा. आता आपण बघूया इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन हा प्रॉपर फ्रॅक्शनच्या ऑपोजिट आहे. मीन्स प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये वरचा नंबर छोटा आणि खालचा नंबर मोठा असतो, तर यामध्ये हा उलटा असणार आहे. जसं की या ठिकाणी आपण बघूया 7/2, न्यूमरेटर इज बिगर अँड डिनॉमिनेटर इज स्मॉलर. हिअर व्हॉट यू वॉन्ट टू कीप इन युअर माइंड, लाईक दिस ट्रायंगल इज ऑफ द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मीन्स अपसाईड इज बिग, डाऊन साईड इज स्मॉल, लाईक दिस. वी कॅन राईट देअर आर मच मोर एक्झाम्पल ऑफ दिस, लाईक दिस 100/7, देन 5/3, देन 275/8, एनी वन नंबर. You have to write upside number big and downside number small. Then it will be the improper fraction. मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन आहे, सर्कल द प्रॉपर फ्रॅक्शन. आता तुम्ही बघितलं आहे की प्रॉपर कोणते, इम्प्रॉपर कोणते. तर तुम्हाला या ठिकाणी जे फ्रॅक्शन प्रॉपर आहेत त्यांना सर्कल करायचं आहे. तर हा फर्स्ट प्रॉपर आहे का? बघा या ठिकाणी न्यूमिरेटर 9 अँड डिनॉमिनेटर 2, दॅट मीन्स 2 इज स्मॉलर, म्हणजे हा काय आहे, प्रॉपर नाही. मग हा 7/10 इज ग्रेटर दॅन 7, दॅट मीन्स इट इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. 3/4 इज ग्रेटर दॅन 3, इट इज ऑल्सो प्रॉपर फ्रॅक्शन. 8/6 आहे का? 8/6 प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर असण्यासाठी डिनॉमिनेटर हा मोठा पाहिजे, पण या ठिकाणी छोटा आहे म्हणजे हा नाही. 19/20, यस दिस इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. दिस वन 100/170, 100 इज स्मॉलर, 170 इज ग्रेटर, इट इज ऑल्सो प्रॉपर फ्रॅक्शन. दिस वन इज नो, इट इज नॉट प्रॉपर फ्रॅक्शन. दिस वन यस, दिस इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. अँड दिस लास्ट वन इज, इट इज ऑल्सो नॉट अ प्रॉपर फ्रॅक्शन. नॉट प्रॉपर मीन्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, आर यू गेटिंग मी? नाउ दिस अनदर क्वेश्चन फॉर यू. हेअर इज गिवन सर्कल द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. यापैकी जे जे इम्प्रॉपर आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. इम्प्रॉपर तुमच्या लक्षात आहे का? दिस इज लाईक दिस स्मॉल बिग, मग वर बिग आहे का इथं? नाही, खाली बिग आहे म्हणजे हा नाही. दिस वन इज 7/3, यस राईट, म्हणजे वर नंबर बिग आहे, खाली स्मॉल आहे, सर्कल. 5/10, इट इज अ प्रॉपर फ्रॅक्शन. दिस वन इज, दिस इज अ इम्प्रॉपर, मीन्स न्यूमिरेटर इज बिगर दॅन डिनॉमिरेटर. 6/15, नो इट इज ग्रेटर, इट इज ऑल्सो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. दिस वन इज ऑल्सो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आर यू गेटिंग मी? तुम्हाला समजलं का, ज्या संख्येचा डिनॉमिनेटर हा छोटा असतो तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतो.
Now, next type of the fraction, this is a like fraction. Like fraction means when denominator of the fraction is same. If there is given two fractions, 2 by 12 and 7 by 12. See, denominator of the both number is same, 12 and 12. That means this is a like fraction. Another one example, 9 by 120 and 15 by 120. See, 120, 120 is the same. That means it is also like fraction. But if there is a given 25 by 7 and 9 by 5, then see here, both denominator not same. That means it is not a like fraction, it is a unlike fraction. When the denominator is not same, it is called a unlike fraction, and if the denominator is same, it is called a like fraction. Next is a unlike fraction. Unlike means which is not like. That means if there is a given 10 by 25 and 13 by 70. See, here is a denominator is not same. If the in given fraction denominator is not same, then there is a unlike fraction. These both are the unlike fraction. It is first example. Next one example, tell me if there is a 21 by 30 and 21 by 75. This one is a like fraction or unlike fraction? This is a unlike fraction. Here we not need to see the numerator. We want to see denominator. If the denominator is same, that is a like fraction. If denominator is a different, it is called the unlike fraction. And this one is a unlike fraction. आपण बघणार आहोत इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स फ्रॅक्शन. एखादा फ्रॅक्शन इम्प्रॉपर आहे, त्याला मिक्समध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. इथे एक आपण फ्रॅक्शन घेऊया 15 by 4. टेल मी, दिस इज अ इम्प्रॉपर ऑर प्रॉपर? डिनॉमिनेटर इज स्मॉलर दॅन न्यूमरेटर, दॅट मीन्स इट इज अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन कॅन कन्वर्ट इन टू मिक्स फ्रॅक्शन. नाव सी केअरफुली वॉट आय एम डुईंग हिअर. यू हॅव टू राईट लाईक दिस, 15 inside and 4 here. That means now 4 1 is 4, 4 2 is 8, 4 3 is 12, 4 3 is 12. Now subtraction 5 minus 2, 3, 1 minus 1, 0. Now see, this remainder, quotient and divisor, three numbers are important here. We have to write there. See, first, here is given 15 by 4 is equal to 15 by 4. Then always denominator is same, 4 same to 4. Now upside here numerator, you have to write the remainder. 3 remainder goes upside and quotient will be here. It is a improper to mix fraction. And if we want to find the if you want to check it is correct or wrong, then simply you have to multiply 3 4s are 12 plus 3 15, 15 by 4. I am going to tell you another one, next example. 33 by 7, we want to convert it into mixed fraction. How you can do this? Here 33 divided by 7, now 7 1s are 7, 7 2s are 14, 7 3s are 21, 7 4s are 28, 7 5s are 35. Oh, 35 is greater than 33. That means we have to take 28, 7 4s are 28. Now see here, 3 by 8 not possible, then we have 2 here and 13, 13 by 8 is 5 and 2 minus 2, 0. Now as I told you, here we have to write denominator as same here, 7. Then which number will be here in the numerator? Remainder. Remainder we have to write upside and the quotient will be here. That means how you can read this number? 4 integer 5 by 7. Once again, integer 5 by 7. Next example for you, 58 by 10. It is a improper. How you can convert? Simply you have to write here 58 divided by 10. 10 5 is 50. Here 8, 5 minus 5, 0. Now you have to write here, what will be here? Can you tell me? लिहा, तुम्ही काय लिहिणार? डिनॉमिनेटर सेम. आता हे रिमाइंडर कुठं जाणार? न्यूमिनेटरमध्ये, इथे 8. अँड वॉट विल बी हिअर? कॅन यू गेस? येस, यू आर करेक्ट.
question will be here. This question will be here. That means this one. Are you getting? तुम्हाला जरी समजत असेल तर मी तुम्हाला आता यानंतर काही एक्झाम्पल सोडवण्यासाठी देणार आहे. ते एक्झाम्पल व्हिडिओला पॉज करून सोडून बघा. मित्रांनो, तुमच्यासाठी मी या ठिकाणी फोर एक्झाम्पल दिलेत फॉर प्रॅक्टिस. हिअर इज 18 by 5, 27 by 2, 85 by 6 अँड 36 by 7. तुम्हाला हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आणि नेक्स्ट टाईप, इन द नेक्स्ट टाईप मिक्स फ्रॅक्शन टू द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. This is a mixed fraction. How you can write this? 7 integer 2 by 3. And we have to convert this fraction into improper fraction. Now see, 7 integer 2 by 3 la improper madhe convert karayacha ahe. Kasa karayacha baghuya. Suruvatila denominator ani he integer ya doghancha multiplication karayacha ahe. 7 multiply by 3 ani jo numerator ahe to yamadhe plus karayacha ahe. Manje 7 3 ja 21 plus 2. That means is equal to 23. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस डिनोमिनेटर सेम राहील. हा 23 इकडं वर लिहायचा आहे न्युमिरेटरमध्ये आणि डिनोमिनेटर 3. इट इज अवर आन्सर. दिस नेक्स्ट वन फॉर यू, दुसरं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी काय करायचं आहे, डिनोमिनेटर आणि इंटेजर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 मल्टिप्लाय बाय 10. आणि काय करायचं मित्रांनो, आता या ठिकाणी हा 2 जो आहे तो प्लसमध्ये लिहायचा आहे. प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर 8 10 जा 80 प्लस 2, दॅट मीन्स 82. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, डिनोमिनेटर इज ऑलवेज सेम. मीन्स दिस 82 हिअर अँड डिनोमिनेटर इज सेम ॲज 10. वी हॅव द करेक्ट आन्सर. आता मी तुम्हाला सोडण्यासाठी काय एक्झाम्पल देणार आहे जे तुम्हाला सोडवायचे आहेत. नाही, पॉज कर. फॉर प्रॅक्टिस देअर आर नेक्स्ट फोर एक्झाम्पल. यू हॅव टू कन्वर्ट दिस मिक्स फ्रॅक्शन टू द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. दिस इज 7 integer 2 by 8, second is 9 integer 5 by 10, another one is 5 integer 3 by 6, and the next one, fourth is 2 integer 3 by 4. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मी मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.